कार्यवाही किंवा उपाययोजना त्या त्या जिल्ह्यांना कराव्या लागणार आहेत. जे काही आता 31 डिसेंबर उद्या आहे आणि 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन सुरू होत असलेल्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर किंवा मध्यरात्रीच्या अनुषंगाने माझं आज आपणा सर्वांशी बोलत असल्यामुळे मी एवढंच सांगेन की नवीन वर्षाचं स्वागत करत असताना मी आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देईन. नवीन वर्ष हे निश्चित प्रकारे कोरोनापासून मुक्ती असलेलं वर्ष 2022 असावं अशी ईश्वराला प्रार्थना करेल, तशा मनापासूनच्या सदिच्छा देईल. आणि सांगत असतानाच आपण नवीन वर्षाचं स्वागत करत असताना गर्दी टाळावी आणि संक्रमण होण्याच्या अनुषंगाने कुठलंही कार्य किंवा कुठल्याही परिस्थितीचं खऱ्या अर्थाने जे काही आपण निर्बंध घातलेले ते पालन करण्याची आवश्यकता सर्वांनी त्या ठिकाणी करावी असं सुद्धा नम्रतापूर्वक आपल्या सर्वांना या ठिकाणी जरूर सांगेन की जेणेकरून संक्रमण टाळलं पाहिजे आणि पुढचं वर्ष हे आपल्याला कोरोनामुक्तीचं असलं पाहिजे याची निश्चित प्रकारे सर्वांनी भान ठेवावं असंही माझं या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी सूचना राहणार. आज माननीय मुख्यमंत्री जी और टास्क फोर्स और स्वास्थ्य विभाग के सभी आला ऑफिसर्स की बैठक हुई. करीबन 2 घंटा सभी लोगों के जो अपने अपनी राय है वो वहाँ पर रखी गई. तर राज्य कोविड टास्क फोर्ससोबत जी महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये निर्बंधांबाबत उपाययोजनांबाबत चर्चा झालेली आहे आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री आज किंवा उद्या जाहीर करतील ते घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. एज अ कॅप्टन आपको थोडा बहुत डर होता है कि यार इतना